जवळपास आता जे कन्स्ट्रक्शन ज्याला आपण म्हणतो बांधकाम ते पूर्ण झालेलं आहे, जवळपास झालेलं आहे, काही काही बारीक सारीक गोष्टी अजून बाकी आहेत. त्याच्यानंतर खरं काम सुरू होईल. सगळं हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या बाबतीतले जे संपूर्ण आपल्याला माहिती द्यायची आहे, ते त्यांचं पूर्ण आयुष्य ते त्याच्यामध्ये आपल्याला साकारायचं आहे, त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात होईल. आणि आमचा प्रयत्न असा आहे की साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये टाटा का काम पुरा हो जाएगा. बरोबर ना? पुढे गेले हा जुलै एंडपर्यंत बांधकामाचं काम पूर्ण होईल असं आत्ता मला यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय की साधारणतः ऑगस्टपासून प्रत्यक्ष स्मारकाचं डिस्प्लेचं काम जे आहे आतमधलं, जे फार महत्त्वाचं असतं इंटिरियरचं, ते सुरू होईल. आणि प्रयत्न आमचा असा आहे की 23 जानेवारीपर्यंत जनतेसाठी लोकार्पण त्याचं करावं असा आमचा प्रयत्न राहील. कारण खूप हे काम बारकाईने आम्ही बघतो आहोत, कोणतीही गोष्ट यातनं सुटता कामा नये तेही बघतो आहे. आणि आज पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी तमाम नागरिकांना आणि हिंदुहृदय सम्राट प्रेमींना विनंती करतो की आपल्याकडे जर काही त्यांच्या बाबतीतले काही फोटो असतील, काही लेख असतील, बातम्या असतील, भाषणं असतील, काही आठवणी असतील, तर कृपा करून आपण शिवसेना भवन येथे आणून द्या किंवा आपलं स्मारकावरती इकडे आणून द्यावी की जेणेकरून त्याचाही उपयोग आपल्याला या स्मारकामध्ये करता येईल. आतापर्यंत किती टक्के काम पूर्ण झालं? मी टक्क्यामध्ये कधी मोजत नाही. मी जसं सांगितलं की बांधकामाचं काम जे पहिलं महत्त्वाचं असतं, कारण तुम्हाला कल्पना आहे की पाठीकडे समुद्र आहे, त्याच्यामुळे पाण्याचा प्रचंड रेटा हा ह्या इथल्या सर्वच बांधकामांवरती येत असतो. त्याच्यापासून एक रक्षण करणाऱ्या काही गोष्टी कराव्या लागतात, ज्या मग ह्याला एक बेसमेंट आहे, मग ते पाणी झिरपता कामा नये त्याच्यासाठी सुद्धा काही खबरदारी घेण्याची गरज होती. त्या घेण्यामध्ये जो काही अवधी लागला तो लागला आणि तो आवश्यक होता. आणखीन काही बारीक सारीक गोष्टी ज्या बाकी आहेत, ज्या अत्यंत आवश्यक आहेत, त्या पूर्ण आता करायचं बाकी राहिलेलं आहे. पण जर का बघितलं तर ढोबळमानाने बांधकाम तसं पूर्ण झालेलं आहे. उद्या वर्धापन दिन आहे शिवसेनेचा, ते उद्या भेटू ना आपण. या उद्या सगळ्यांना मी आमंत्रण देते. राजकीय प्रश्न उद्या नाही, एक महत्त्वाचा राजकीय प्रश्न आहे की छगन भुजबळ सध्या एनसीपीत अस्वस्थ आहेत, त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत की काही वेगळी भूमिका घ्या आणि त्यांच्या मनातली खंतही ते जाहीरपणे व्यक्त करतात. एकूण जो शिवसेनेचा कालावधी आपण पाहतो आहोत, हिंदुहृदय सम्राटांचं हे स्मारक आहे, त्याच्यामुळे ज्या ज्या व्यक्ती ज्या ज्या वेळेला त्यांच्या सान्निध्यात होत्या त्या सगळ्यांचा उल्लेख या स्मारकात असेल. बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम जवळपास पूर्ण झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. अजितदादांना बदनाम करण्यासाठी हितशत्रूंकडून जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. सुनील तटकरे यांनी महायुतीमधल्या वादाच्या वृत्तावर ही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडनं दादांमुळे फटका असा आरोप झालेला नाही आहे. महायुतीतल्या कुठल्याही नेत्याची भूमिका अद्याप समोर आलेली नसल्याचं देखील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. महायुतीमधील वादाच्या वृत्तावर आता सुनील तटकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. जाणीवपूर्वक अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हितशत्रूंच्या माध्यमातून केला जातो आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून या संदर्भातली स्पष्टपणाची कुठलीही भूमिका नक्की त्या ठिकाणी नाही. या उलट एनडीएच्या बैठकीला ज्याला आम्ही दिल्लीला होतो, एनडीएच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक झाली त्यावेळेला दिल्लीला होतो. त्यावेळेला दिल्लीतील शिस्तस्थ नेतृत्वाच्या जवळ झालेली चर्चा असेल, राज्यांतील नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा यांच्या समोर ज्यावेळेला माझी चर्चा झाली त्याला अशा पद्धतीची कुठेही चर्चा आम्ही त्या ठिकाणी म्हणजे आली नाही चर्चेमध्ये. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या बातम्या सातत्यानं चर्चेत आहेत. यावर थेट अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलेलं आहे. ते मुंबईमध्ये बोलत होते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. अजित दादा 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 विस्तारावर एक माहिती, मंत्रिमंडळ विस्तार दादा. अरे मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे तो. महाराष्ट्राच्या इतिहासात मुघलांनंतर मोदी शहांनी महाराष्ट्रावर सर्वात मोठा आक्रमण केल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय.
शिवसेना फोडणं हे महाराष्ट्रावरील सर्वात मोठं आक्रमण असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन होणार असून शिंदेंनी स्वतःला आरशात पाहावं असा टोला देखील त्यांनी लगावला. हे जे उपटे आहेत त्यांना भाजपने आणलेले आहे. हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत, त्यांची कारस्थान आहेत. शिवसेना फोडणं अशा प्रकारे हे महाराष्ट्रावरचं सगळ्यात मोठं आक्रमण आहे मोगलानंतरचं. मोगलानंतर